नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी 208 नवे कोरोना पॉझिटिव्ह, तर दिवसभरात 149 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये. 1827 ॲक्टिव्ह रुग्ण, तर 138 जणांना होम आयसोलेशनमधून डिस्चार्ज. लक्षणे असणाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी, आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी दिवसभरात 208 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर दिवसभरात 149 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. मनपा क्षेत्रात 28 एप्रिल 2021 अखेर एकूण 1827 ्क्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 1588 व्यक्ती या होम आयसोलेशनमध्ये, तर उर्वरित वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोविड रुग्णालयात उपचार कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जनतेने काळजी घ्यावी आणि लक्षणे असणाऱ्यांनी आपली कोविड तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपायुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी दिवसभरात 208 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर त्यापैकी 149 होम आयसोलेशनमध्ये आहेत. आजचे एकूण ॲक्टिव्ह रुग्ण 1827 असून यापैकी 1588 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत, तर 130 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी. कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्याने तातडीने आपली तपासणी करून घ्यावी. तसेच लक्षणे असणाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून योग्य वेळी आपले निदान करून उपचार घ्यावेत, असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. प्रतिनिधी आतिशावळी, सांगली.